todos na galera que e a gente passar lá me atacar e o postita साधी निवडणूक आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. आणि ती साधी नाही याच कारण मागच्या पाच दिवसापूर्वी निर्मला सीतारामन ह्या ज्या अर्थमंत्री आहेत त्यांचे असणारे मंत्री तवाकल्ला यांची एक मुलाखत झाली. एक फार चांगली मुलाखत झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. या मुलाखतीने मला वाटतं काँग्रेसचे असणारे डोळे उघडले पाहिजे होती. पण दुर्दैवाने काँग्रेस आता जुनी काँग्रेस राहिली नाही, ती आता कुठेतरी बिंदी काँग्रेस झालंय असं मला त्या ठिकाणी दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला अंगावरती घेतलं पाहिजे या निवडणुकीमध्ये ते आपल्याला दिसत नाही. ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. ज्या पद्धतीने असणारा 10 वर्षाचा कालखंड आणि त्याच्यात केलेल्या असणाऱ्या चुका ह्या असणाऱ्या प्रमुख मुद्दा केला पाहिजे तोही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. उलट जे जे उमेदवार काँग्रेसने पहिल्यांदा जाहीर केले मग प्रदेशाध्यक्ष असतील नाना पटोले यांना भंडारा गोंदियातून पहिल्यांदा उमेदवारी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हटलं पक्ष त्या ठिकाणी त्यांनी लीड केला पाहिजे, नेतृत्व केलं पाहिजे, लढण्याची असणारी भाषा त्यांनी बोलली पाहिजे. पण त्यांची भाषा आपण बघितली की नाही, मी लढू शकत नाही, मी माघार घेतो, दुसरं कोणाला तुम्ही लढवा. सैन्याचा प्रमुखच त्यावेळेस म्हणतो मी लढू शकत नाही, त्यावेळेस सैन्य काय लढणार अशी असणारी परिस्थिती. आणि माझा काँग्रेसवाल्यांशी तो या भारतीय जनता पक्षाला जोपर्यंत तुम्ही अंगावरती घेत नाही तोपर्यंत याला तुम्ही आपटू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, ज्या मुलाखतीचा मी असताना मगाशी उल्लेख केला ती मुलाखत असताना आपण गावागावामध्ये शहराशहरामध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये वाजवली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. बीजेपीच्या उमेदवारांनी जे असणारं तारे तोडले, बहीण भावांच्या संदर्भातलं असणारं तारे तोडले, त्याच्या संदर्भातली असणारी ती मुलाखत. ती मुलाखतीमध्ये 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की 2024 ची ही शेवटची निवडणूक आणि 2029 ला निवडणूक होणारच नाही हा त्यांचा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा आहे त्यांचा की देशाचा नकाशा जो आहे जो आज आपल्याला दिसतोय तो उद्या हरणारच नाही अशी असणारी परिस्थिती. आणि तिसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केलेला आहे तो म्हणजे जे मणिपूरमध्ये घडलं, मणिपूरमध्ये काय घडलं
तर मैत्री हा असणारा हिंदू आहे, कुकी हा असणारा ख्रिश्चन आहे, या दोघांमधलं युद्ध झालं आणि तो असं म्हणतोय की 2024 ते 2029 या कालावधीमध्ये भारताच्या अनेक भागामध्ये मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. हे म्हणतोय कोण? निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मंत्री आहेत त्यांचे पती बोलतात आहेत. आणि आज आपण बघत असाल की आज चंद्रपूर मधला आमच्याशिवाय कोणीच घटना राबवलीच नाही असं विधान करायला त्या ठिकाणी सुरुवात केलं आहे. मी असणारा नरेंद्र मोदी यांना विचारतो, 2014 अगोदर तुमचं भूत या देशावरती राज्य करत होतं का हे पहिल्यांदा असणारा खुलासा करा. तिथे माणसं होती 1950 पासून ते इतिहासामध्ये रिंगाळत बसले. तमुक झालं, तमुक झालं, तमुक झालं, तमुक झालं. अरे 10 वर्षांमध्ये तू काय केलंस हे तर सांग. 10 वर्षांमध्ये चोऱ्या माऱ्याशिवाय नरेंद्र मोदी आपण काहीच केलं नाही हे असताना लक्षात घ्या. सगळ्यात मोठा डाकू कोण असेल हे माझे शब्द नाहीत, हे माझे शब्द नाहीत. या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीचा असणारा हा शब्द आहे की सगळ्यात मोठा डाकू या देशामध्ये कोण निर्माण झाला असेल तर इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत नरेंद्र मोदी निर्माण झाला म्हणून त्यांनीच घोषणा केली. सनातन हिंदुत्वाद्यांनो मला आपल्याला विचारायचं आहे की तुम्ही 2G स्कॅन च्या जोरावरती सत्तेवरती आलात. तुम्ही कुठच्या तोंडाने प्रचाराला जाणार आहात एवढं मला सांगा. भारतीय जनता पक्षाचं नाव मिटलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. सरकार कोणाचं तर मोदीचं, उमेदवार कोणाचा तर मोदीचा, योजना कोणाच्या तर मोदीच्या. भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याच्या ऐवजी आता भगवा झेंडा दिसायला लागला. मी RSS वाल्यांना विचारतो की तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात आहात, व्यक्तीचा स्तोप मानताना मांडे मांडल्या जाऊ नये म्हणून आपण प्रचार करता, कार्डरला सांगता. आज मोदीने RSSचं नाव सुद्धा बाजूला केलं आणि मोहन भागवत यांना 1.5 वर्षामध्ये मोदी भेटायला गेला का हे RSS वाल्यांनी सांगावं. मतभेद असतील मी मान्य करतो, RSS बरोबर आमचे मतभेद आहेत, परंतु ज्याला तुम्ही खुर्चीवरती बसवलं, ज्या RSSनी मनाऱ्यांना मोदीला खुर्चीवरती बसवलं त्याच मोदीने RSS संपवली अशी असणारी परिस्थिती आली. आणि मोहन भागवत त्याचे प्रमुख जे आहेत त्याला 1.5-2 वर्ष तू भेटायला वेळही देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सनवाले हे खरं आहे की खोटं आहे पहिल्यांदा सांगा. मी म्हणतोय ते खोटं असेल तर प्रचाराला निघा आणि मी जर सांगतोय हे खरं असेल तर प्रचाराला निघू नका हे आव्हान मी तुम्हाला असताना या ठिकाणी करतो. मित्रो, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे.
गल्लीतला दादा असतो की नाही, वसुली करतो, चायवाल्याकडून करतो, बेल झाल्यावर करतो, डाऊन त्याच्याकडून करतो, हा मारामाऱ्या करेल म्हणून घाबरून त्या ठिकाणी देतो, जाऊ दे याला देऊन टाका म्हणजे शांतता राहील. देशाचा पंतप्रधान या गल्लीच्या दादाच्या बरोबर आहे हे आपण लक्षात घ्या. सोशल मीडियावरती जर आपण गेलात तर ज्या ज्या कंपन्यांनी डोनेशन दिलेले आहेत, ज्या ज्या कंपन्यांनी असणारा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरीदलेले आहेत त्यांना त्यांनी पहिल्यांदा धमकवलेलं, नोटीस पाठवलेली, धाड घालतो म्हणून सांगितलेलं आहे, तुमचे कारखाने बंद करतो म्हणून सांगितलेलं आहे, तुमची इन्क्वायरी करतो म्हणून सांगितलेलं आहे, आणि आपली इन्क्वायरी येऊ दे, धाड पडू दे, आपला धंदा व्यवस्थित चालावा म्हणून त्याने 200, 400, 500 कोटी जे असणारे बॉन्ड विकत घेतले आणि त्याला हप्ता भरून त्या ठिकाणी दिला. या देशाचा पंतप्रधान हा हप्ता बहादूर आहे हे आपण लक्षात घ्या. आरएसएस वाले तुम्ही प्रचार करणार आहात का हे मला पहिल्यांदा सांगा. इथला टीव्ही असेल, इथला मीडिया असेल, तो या गोष्टी बोलत नसतील, पण देशाच्या बाहेर ही चर्चा सुरुवात झाली आहे की भारताचा पंतप्रधान हा गल्लीतला दादा आहे आणि वसुली करणारा माणूस आहे अशी असणारी परिस्थिती आहे. मी सनातनवाद्यांना विचारतो की असा वसुलीखोर तुम्हाला पंतप्रधान पाहिजे? आज सगळेजण ब्लॅकमेल करत बसले. एक दोन वर्षापूर्वी रिटायर्ड मिलिटरी मध्ये लांब लांब मुख्य आले, दाढी आलेले कर्नल आणि त्याच्यावरचे उच्च अधिकारी हे 2 वर्षापूर्वी मोदी 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 नुसतं टीव्हीवरती करत होते. याच्यासारखा दुसरा मागच्या 3 महिन्यापासून आपण बघितलं असेल की यांची भाषा बदला. आणि आज तेच म्हणायला लागले की या देशाचं वाटोळं कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी केलंय. कारण एका बाजूने चायना छाताऱ्यावरती बसलाय आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तान तुमच्यावरती हावी झालाय अशी परिस्थिती. हावी झालाय अशी परिस्थिती आहे. दर 2 दिवसाला, दर 3 दिवसाला 1 किंवा 2 सोल्जर मध्ये एक जागा येणार आहे का तुमची सांगा? पश्चिम बंगालमध्ये तुमची जागा येणार आहे का सांगा? हे चुकून असतात 150 जागा होतात. चारशे जागा शिल्लक राहतात तुमच्या, या 400 च्या 400 तुम्ही जेवणार आहात. ही 400 जागा म्हणजे भीती बोलतोय हे लक्षात घ्या. हा विश्वास बोलत नाहीये. आणि दुर्दैव आहे की काँग्रेसचा आधीच विश्वास गेलेला आहे आणि म्हणून मोदीला म्हणू शकत नाही की ते आम्ही असणार जिंकला. आणि दुर्दैव आहे की हीच भूमिका प्रियदर्शी यांनी मांडल्याप्रमाणे राहुल गांधी यांनी जो जुमला वापरला मॅच फिक्सिंगचा तो एका वेगळ्या अर्थाचा जो जुमला होता, परंतु महाराष्ट्र विकास आघाडीने तो जुमला सीट ऍडजस्टमेंट मध्ये वापरून टाकला आणि बीजेपीच्या विरोधात कमजोर उमेदवार दिला अशी असणारी परिस्थिती. आम्ही नावं सांगू शकतो की
कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये असणारा कमजोर उमेदवार आहे आणि आता आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे की बीजेपीचा हा रथ आपण या ठिकाणी थांबवणार आहोत आणि त्याला असणारं त्याच्या नापाक इराद्यापासून त्याच्या नापाक इराद्यापासून आपण त्याला थांबवणार आहोत वंचित करणार आहोत हे आपण असावं लक्षात. उद्याची निवडणूक जिंकायची असेल तर 5.5 लाख मताची गरज आहे हे असावं लक्षात घ्या. इथे फुले शाहू आंबेडकरी जनता जी आहे ही आता लोकांची लढाई झालेली आहे. राजकीय पक्ष लढायला तयार नाहीत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि नितीन गडकरी पडणार म्हणून त्यांनी दुःख पब्लिकली व्यक्त करायला सुरुवात केली. काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या पक्षामध्ये अस्थिरचे निखारे जे आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे जे एजंट आहेत त्यांना पहिल्यांदा ओळखा, त्यांना बाहेर काढा, मगच तुम्ही असताना या ठिकाणी जमू शकता हे लक्षात. मी आम्ही बघतोय की नितीन गडकरी पडावा आणि काँग्रेसचे ठाकरे जिंकावे तिथेच असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे बघतात आहेत की काँग्रेसचा उमेदवार ठाकरे पडला पाहिजे आणि नितीन गडकरी जिंकता. ही परिस्थिती आहे, याच परिस्थिती आहे आणि त्यामध्ये आम्हाला सांगतं तुम्ही फक्त दोनच जागा घ्या, जास्ती काही घेऊ नका. तुम्हाला काही मॅच फिक्सिंग करायची होती का? तुम्ही केलीच मॅच फिक्सिंग. तुम्ही केलीच मॅच फिक्सिंग त्या ठिकाणी आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपणच आता असताना भारतीय जनता पक्षाला अंगावर या ठिकाणी घेतलं आणि म्हणून मी आज म्हणतोय की लोकांच्या समोर आपण असणारा खरी परिस्थिती या ठिकाणी मांडली. न खाऊंगा न खाणे दुंगा असं म्हणणारा त्याच्याच आणि त्याच्याच पक्षातली लोक असं म्हणायला लागलेत की आमच्यासारखं भ्रष्ट सरकार दुसरं कुठलंच नाही. कालची मोदीची सभा झाली, कोण कोण हजर होतो मला सांगावं वादायचं. कोण कोण हजर? तुझ्या गावातले हजर असतील ना, तिथे पाठीमागे दारू वाटतात झाली की नाही, ते का हात वरती करतात दारू वाटतात झाली म्हणून. म्हणजे मोदीच्या सभेला लोक यावी म्हणून आम्ही तुम्हाला तिथे दारू देतो, तुम्ही दारूच्या मध्यामध्ये या, ते दारू पिण्याने निघून गेले. दारू प्याले सभेतून निघून गेले आणि आंदोलन सभा त्या ठिकाणी राहील. फुले शाहू आंबेडकरी मानणारा जो मतदार आहे त्याच्यावरती ही जबाबदारी आहे, त्याच्यावरती ही जबाबदारी आहे की आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्याला 45% मतदान कसं मिळेल याचं असणारं गणित आपण असणार ऐकलं पाहिजे. हा लोकलढा आता झाला पाहिजे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणणारा काँग्रेसवाला लढायला तयार नाही. उद्धव ठाकरे शिवसेना ह्यांना आमच्या म्हटलं अरे बाबा आपण सेक्युलरवाद्यांची मतं घेतोय, आपण त्या सेक्युलरवाद्यांना लिहून ठेवू की 5 वर्ष आम्ही बीजेपी बरोबर जाणार नाही. तारकन उठल्या म्हटलं आम्ही लिहून देणार नाही. मी याचा जाण्याचा इरादा पक्का आहे हे लक्षात घ्या.
आता यांच्या बरोबर युती करायची? यांच्या बरोबर युती करायची की ते आपली मतं घेतील, सेक्युलरवाद्यांची मतं घेतील आणि पुन्हा बीजेपीकडे जातील? तेव्हा आता लोक लढ्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे लक्षात. स्वतःच व्यक्तिगत अस्तित्व, स्वतःच स्वातंत्र्य हे जर अबाधित ठेवायचं असेल, हे जर अबाधित ठेवायचं असेल तर या सरकारला पाडा, इथल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचं स्वातंत्र्य अबाधित राहतं. नाही तर इथं लोकशाहीची हुकुमशाही कधी झाली हेही तुम्हाला कळणार नाही अशी परिस्थिती. इथला व्यापारी जो आहे, जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला आगा करतो, तू पाहिजे तेवढे पैसे बीजेपीला दे पण मतदान देऊ नकोस, पाहिजे तेवढे पैसे दे वरच्या कारवायात आणि इंडस्ट्रीयल त्यांच्यावरच्या कारवायात. कारवाया कोणावरती आहेत? इंडस्ट्रीच्या लोकांवरती आहेत आणि राजकीय नेत्यांवरती आहेत. 5 वर्षानंतर उद्याच्या 2024 मध्ये व्यापाऱ्यांनो, तुम्ही पुन्हा मोदीला बसवलं तर तुमच्या घरामध्ये जीएसटीचा अधिकारी, ईडीचा अधिकारी, सीबीआयचा अधिकारी धाड घातल्याला आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. धाड घाला का मागच्या 10 वर्षामध्ये, मागच्या 10 वर्षामध्ये या देशावरती 100 रुपयाचं जे कर्ज होत, 100 रुपयाचं कर्ज होत ते आज त्यांनी पूर्ण 100 रुपये कर्जात घातले. आता 100 रुपये आपल्याला बँकेला हप्ता म्हणून द्यायचा असेल, ईएमआय द्यायचा असेल आणि आपलं उत्पन्न 100 रुपयाचं असेल तर आपण खाणार काय? आपण खाणार काय? घराची भांडी विकणार, फर्निचर विकणार, बायकोचा असणारा त्या सोनं नाणं आहे ते विकणार आणि ते सुद्धा पूर्ण नाही तर मग घरदार विकणार अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून मोदी जे म्हणतोय की मी इथल्या सगळ्या कंपन्या विकणार, अरे बाबा कशासाठी विकणार? तर देशाला कर्जामध्ये बुडवलंय, पूर्णपणे 100 रुपये 100 रुपये बुडले. आणि म्हणून मी असणाऱ्या व्यापाऱ्याला सांगतोय की उद्याचं सरकार चालवायचं असेल तर तुझ्या घरामध्ये धाड घालून जे काही आहे ते घेऊन तू सरकार चालवेल आणि ते जर होऊ द्यायचं असेल तर खुशाल मतदान दे आणि ते जर करायचं नसेल तर राजेश बेरे यांच्या रोड रोलरला मतदान दे, मोदीवरतीच रोलर ठेवून आपण लोक. आणि म्हणून मित्र ते आपण पुढे बघू पण याला पहिल्यांदा सत्तेवरनं खेचा, मोदीला असणारा सत्तेवरनं खेचा. कारण तो आता पक्ष राहिलेला नाही, तोच पक्ष राहिलेला आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव ऐकता का? मोदीचा उमेदवार कोण? मोदीचा उमेदवार कोण? मुनगंटीवार ना. त्याच्या पुढे बीजेपी जोडल्या जात का की मोदी जोडल्या जात? त्याच्यामुळे हे जे हुकुमशहा नव्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण होत चाललेले आहेत
यांना पुन्हा सत्तेवरती इथल्या सनातनांना आणि आरएसएस वाल्यांना मी आव्हान करतोय, आपलं भांडण झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही आम्हाला सोडणार नाही, पण तुमच्या मानगुटीवर बसलेलं भूत आम्ही घालवायला निघालोय, म्हणून आम्हाला मतदान करा हे आव्हान करा। राजेश पेले यांची निशाणी रोड रोलर आहे, त्याच्यावरती आपण मतदान करा हे आव्हान करतो आणि आपली रजा घेतो।